नमस्कार, मी विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सध्या राज्यामधील राजकारण हे चांगलंच तापलेलं आहे। शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि अशातच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात या विषयावरच आमचा आजचा हा स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट संघर्ष पेटलेला असतानाच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करताना बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही, गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन असं ट्विट केलं। त्यांनी आपल्या ट्विटमधून शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण करून दिली होती। तसंच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला। दरम्यान त्यांनी दादरमधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन देखील केलं। राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली, यामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा यामुळे या सर्व ज्या काही घडामोडी शक्य झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी जो काही विचार दिला तो विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबत जे 50 आमदार आहेत ते आम्ही करतो आहोत। बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय। उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसची आघाडी करून शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा केल्याची टीका शिंदे गटाकडून केली जाते। मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्येही त्याचंच प्रतिबिंब पाहायला मिळालं। त्यांनी एक प्रकारे शिवसेनेला बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची आठवण करून दिली, त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली। काही लोकांनी शिवसेनेच्या बाहेर जाऊन जी बाळासाहेबांची शिवसेना त्याच्या बाहेर गेली आणि म्हणतात बाळासाहेबांचे गुरु। आज बाळासाहेब जर हयात असते त्याने त्याच्यावरती काय भाष्य केलं असतं हे समजून घेण्यासारखं। तरी लाखो लोक महाराष्ट्र देशामध्ये त्यांना गुरुस्थानी मानतात आणि एकनिष्ठेनं त्यांच्याबरोबर राहायचा प्रयत्न करतात, हीच खरी गुरुला दक्षिणा आणि मानवंत गुरुदक्षिणा। शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय, तर बंडखोर शिंदे गटानं शिवसेनेचा विश्वासघात केल्याची टीका शिवसेनेकडून केली जाते। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिवसेनेतील हा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातील ठाकरे सरकार पाय उतार झाल्यानंतरही महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा केला जातोय, मात्र राष्ट्रपती निवडणुकीवरून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीचं काय होणार असा सवालही उपस्थित होतोय। मुर्मूंवरून आघाडीत बिघाडी, शिवसेनेवर काँग्रेस नाराज, महाविकास आघाडीत फूट पडणार। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे, आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासी सुद्धा केवळ आदिवासी नाही तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होऊ शकतात, तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही आग्रह केला मला त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे। शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलंय, तसंच शिंदे गटाच्या बंडखोरी मागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून केला जातोय। एकीकडे शिवसेनेकडून भाजपवरती शरसंधान साधलं जात असतानाच
दुसरीकडे मात्र एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय. हम यशवंत सिन्हा जी के साथ खड़े हैं, लोकतंत्र में विश्वास रखने वाले सारे दल यशवंत सिन्हा जी के साथ खड़े हैं, और वो अपने चुनाव प्रचार में एक ही बात कह रहे हैं कि अगर वो राष्ट्रपति बनेंगे तो चुनी हुई सरकारें जिस तरह महाराष्ट्र में गिरी गई वो नहीं होने देंगे. अगर वो राष्ट्रपति बनेंगे तो चुनी हुई सरकार जिस तरह मध्य प्रदेश में गिरी गई उसको वो नहीं होने देंगे. वो तो अपनी बात ही लोकतंत्र और संविधान को बचाने के लिए कह रहे हैं. शिवसेना ने जो निर्णय लिया उस पर मैं कोई अपनी टिप्पणी नहीं करना चाहता. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितलं. मात्र त्यामागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचं नेतृत्व सांगू शकेल असं मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. तसंच शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडलं गेलं, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिलं गेलं, अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेने घेतलेली ही भूमिका अनाकलनीय आहे. अशा शब्दामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेने महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलंय. त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत काय निर्णय घ्यावा याचं बंधन आमच्या कुणाचं त्यांच्यावर असण्याची आवश्यकता नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी पक्षांतर्गत काल बैठक घेतली, सर्वांचे विचार विनिमय करून त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं त्यांनी आता निर्णय घेतलाय, त्याच्यावर भाष्य करणं आवश्यक आहे, योग्य आहे असं मला वाटतं. खरं तर एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यावरून शिवसेनेत बरंच खल झालं. शिवसेनेने युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा यासाठी संजय राऊत सुद्धा आग्रही होते. मात्र शिवसेनेच्या बहुतेक खासदारांनी मुर्मूंच्या बाजूने कौल दिला, त्यामुळे शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केला. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये आता वादाला नवीन सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिंदेगट आणि भाजपचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी चर्चा सुरुवातीपासूनच सुरू आहे. त्यातच शरद पवार यांनी राज्य सरकार 6 महिन्यात कोसळेल असं वक्तव्य केलंय. शरद पवारांच्या भविष्यवाणीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मात्र तोफ डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवा स्वप्न पाहू नयेत असा टोला दीपक केसरकर यांनी लगावलाय. शरद पवार यांनी राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही, त्यामुळं कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केलं होतं. अर्थात विरोधी पक्षाकडून सरकारच्या स्थैर्याबाबत वेगवेगळी विधानं केली जातच असतात. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना नारायण राणे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांच्याकडून सरकार 11 दिवसात पडणार, 1 महिन्यात सरकार कोसळणार अशी वेगवेगळी भाकितं वर्तवली जात होती. सरकार पडण्याचे मुहूर्त दिले जात होते. तीच री आता शरद पवारांनी ओढलेली आहे. मात्र राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं दीपक केसरकर यांनी निक्षून सांगितलंय. हे त्यांचं दिवा स्वप्न आहे. राष्ट्रवादी स्वतःच्या, मी स्वतः राष्ट्रवादीमध्ये होतो, पवारसाहेबांचं नेतृत्व मानणारं, त्यांचं मोठेपणा मानणारा एक मी कार्यकर्ता आहे. परंतु हे स्वप्न तुम्ही का रंगवताय? शिवसैनिकांनी तुमच्या पालखीचं भोई व्हायचं का? तुम्हाला सत्ता पाहिजे महाराष्ट्रामध्ये, म्हणून तुम्ही शिवसैनिकांचा वापर करणार आहे का? आणि बाळासाहेबांनी हे कधी होऊ दिलं असतं का? हा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकांना विचारला पाहिजे. पवारसाहेब मोठे नेते आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचा नेहमीच आदर केलेला आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, या राज्यामध्ये जे 50 आमदार या ठिकाणी आमच्या भूमिकेच्या बरोबर आहेत आणि या राज्यातले अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी या ठिकाणी या सर्व याच्यामध्ये भूमिकेबरोबर सोबत येत आहेत, आणि त्यामुळे आम्हाला दुसरं बाकी राजकारण आम्हाला करायचं नाही. या राज्याचा सर्वांगीण विकास हेच आमचं टार्गेट आहे. दीपक केसरकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार समाचार घेतलाय. राज्याच्या हितासाठी नव्हे तर वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय महत्वाकांक्षेतून स्थापन झालेली सरकारं टिकत नाहीत अशी जिव्हारी लागणारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. सत्तेत असलेलं सरकार डळमळीत कसं होईल यावर विरोधकांचा भर असतो.
आता सत्तेत असणारे विरोधी पक्षात असताना सरकार कधी पडणार याचे मुहूर्त देत होते. तर आता सत्ता बदलानंतर विरोधक झालेले महाविकास आघाडीचे नेते सरकार पडण्याची भाकीत करतायत. सत्तेत कोणीही असो, राजकारणाची पद्धत सारखीच असते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्या आणि सत्तांतर झालं देखील. या सगळ्या राजकीय संघर्षात राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदे सरकारच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळालं. मनसेचीही भूमिका राज्यातील नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यातल्या सत्तांतरानंतर आता एक नवीन राजकीय समीकरण उदयाला आलंय. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे भाजप पुन्हा सत्तेत आलाय, तर महाविकास आघाडीला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये काही अपक्ष आमदारांसोबतच मनसेच्या एका आमदारानं सुद्धा शिंदे सरकारच्या बाजूनं कौल दिलेला होता. अलीकडच्या काळातल्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भाजपशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर त्याची सुरुवात गुढीपाडव्याच्या मनसेच्या जाहीर सभेपासूनच झालेली होती. राज ठाकरेंनी या सभेत मशिदीवरच्या भोंग्यांच्या विषयाला हात घालून तत्कालीन ठाकरे सरकारची कोंडी केली होती. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यावेळेला विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या हाती आयताच मुद्दा मिळाला होता. यावरून राज्यामध्ये बराच गदारोळ सुद्धा झाला. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिल्यामुळे मनसे आणि भाजपात संभाव्य युतीची चर्चाही सुरू झालेली होती. तर राज ठाकरेंच्या या आंदोलनामागे भाजप असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली होती. याच दरम्यान भाजपच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसे दरम्यान युती होण्याची दारं किलकिली झाल्याचं बोललं जात होतं. निश्चित असं होऊ शकतो की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे, शिवसेनेतनं बाहेर पडलेला शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष असं त्रिकूट एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतं. शिवसेनेच्या स्पेसचा जो आपण जो नेहमी बोलतो आपण, तर शिवसेनेची स्पेस हे कॉम्बिनेशन एखाद वेळ खाऊ शकेल. राजकारणामध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही आणि ते राज्याच्या राजकारणात घडलं सुद्धा. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीला एकापाठोपाठ एक दोन धक्के दिले. तसंच एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष तसंच बहुमत प्रस्तावाच्या वेळेला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या बाजूनं मतदान केलेलं होतं. विशेष म्हणजे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मनसेचे आभारही मानले होते. एकीकडे भाजपनं मनसेला आपल्या बाजूनं वळवण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे शिवसेनेतले बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेटही घेतली. राज्यातल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत आता राज ठाकरेंची मनसे शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूनं उभी असल्याचं चित्र आहे. आता राज्यात लवकरच 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या असून या निवडणुकांमध्ये शिंदे भाजप युतीत मनसेची एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये खणाखणी सुरू झालेली आहे. काँग्रेसला संपवण्यासाठी शिवसेनेनं प्रभाग रचनेची खेळी केल्याचा गंभीर आरोप माजी खासदार मिलिंद देवरांनी केलाय. तर हा निवडणूक आयोगाचा विषय असल्याची संयमित प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. काँग्रेस संपवण्याचा शिवसेनेचा डाव. मिलिंद देवरांचा थेट आरोप. काँग्रेसला संपवण्यासाठी पण किंवा बाकी कोणाला संपवण्यासाठी परिसीमनचा प्रोसेस, आरक्षणचा प्रोसेस मध्ये मॅनिप्युलेशन केलं.
प्रभाग रचनेवर काँग्रेसचा आक्षेप. वॉर्ड्सचा जो परिसीमान आरक्षण हुआ है वो लोकतांत्रिक है. देवरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजींना लेटर लिहिलं काँग्रेस पक्षाच्या वतीने. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये आता संघर्ष सुरू झालाय. शिंदे गट आणि भाजप मजबूतीनं राजकीय वाटचाल करताना दिसतायत, त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान असणार आहे. मात्र या राजकीय संकटाचा सामना करण्याऐवजी महाविकास आघाडीमध्येच आता लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेच्या फायद्याची असणारी प्रभाग रचना काँग्रेसच्या मुळावर आल्याचा आरोप मिलिंद देवरांनी केलाय. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये फेरफार करणे हे अनैतिक आणि घटनेच्या विरोधात आहे. म्हणून मी एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना लेटर लिहिलो काँग्रेस पक्षाच्या वतीने. काँग्रेसनं शिवसेनेवर तुफानी हल्ला केला, त्यामुळे शिवसेनेकडूनही तसंच उत्तर दिलं जाईल असं वाटत होतं. मात्र शिवसेनेनं चक्क मवाळ भूमिका घेतली आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा मुद्दा वर्षभरापासून गाजतोय, त्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. मात्र 6 मे रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टानं विरोध करणारी याचिका फेटाळून लावली होती, त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता काँग्रेसनं प्रभाग रचनेवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, त्यामुळे प्रभाग रचनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि तसं जर झालं तर पुन्हा नवा राजकीय संघर्ष सुरू होईल. प्रीती सोमपुरासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आता न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष हा धगधगता ठेवण्यात आदित्य ठाकरे संजय राऊत आघाडीवरती आहेत, त्यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी या दोन्ही नेत्यांवरती निशाणा साधलाय. तसंच केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना सल्लाही दिलाय. पाहूयात त्यांनी नेमका काय सल्ला दिलाय याच संदर्भातला आपला हा स्पेशल रिपोर्ट. पक्षात झालेल्या बंडानंतर आदित्य ठाकरे आक्रमक झालेत. नेहमी संयमानं वागणाऱ्या आदित्य ठाकरेंनी बंडखोरांवर जहाल टीका करायला सुरुवात केली. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात मेळावे घेऊन शिवसैनिकांमध्ये अंगार फुंकण्याचं काम आदित्य ठाकरे करत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडून तिखट भाषेचा वापर केला जातोय. आदित्य ठाकरेंकडून सातत्यानं टीका सुरू असल्यानं दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना सल्ला दिला. आदित्य ठाकरेंना सल्ला देत असतानाच केसरकरांनी संजय राऊतांनाही टोला लगावला. संयम पाळायला जरी आदित्य साहेब शिकले तरी ते एक महान नेते बनू शकतील. आज ते घडत आहेत आणि हे घडत असताना त्यांनी राऊत साहेबांची भाषा वापरायची की त्यांनी उद्धव साहेबांची भाषा वापरायची ह्याच्यावर त्यांचं भवितव्य ठरणार आहे. त्याच्यामुळे माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की राऊत साहेबांची भाषा शिकू नका. सत्ता गेल्यामुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर उतरले. उद्धव ठाकरे संयमित भाषेचा वापर करतात, त्यामुळे आदित्य ठाकरेंकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेवर शिंदे गटानं आक्षेप घेतला. आता आदित्य ठाकरे दीपक केसरकरांचा सल्ला मानतात की संजय राऊतांसारखीच भाषा वापरतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आदित्य यांनी जर त्यांचा तोफखाना सुरूच ठेवला तर हा संघर्ष आगामी काळात अधिक भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. शिवसेनेतील बंडानंतर गुरुपौर्णिमेवरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय गुरु शिष्यांची मोठी परंपरा आहे आणि त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर तसंच ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी केली होती. तर तिकडे ठाण्यातील आनंदिघे यांच्या आनंदाश्रमातही शिवसैनिकांची रीघ लागली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर मधील शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळी तसंच आनंद आश्रमात जाऊन आपल्या राजकीय गुरुला आदरांजली वाहिली. महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकल्यास स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून ही परंपरा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांना आपला राजकीय गुरु मानतात. खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय गुरु शिष्यांची मोठी परंपरा आहे. शिवसेना प्रमुख हे प्रत्येक शिवसैनिकांसाठी गुरु समान आहेत. म्हणूनच दरवर्षी गुरु पौर्णिमेला मातोश्रीवर शिवसैनिकांची मोठी गर्दी होते. मातोश्रीचे आशीर्वाद हे सतत आमच्या पाठीशी राहिले. दर गुरु पौर्णिमेला गेल्या अनेक वर्षांपासून गुरुपौर्णिमेला मातोश्रीला आम्ही येतो. पूर्व बाळासाहेबांच्या पुढे नतमस्तक व्हायचं. सुरुवातीला मी आनंद दिघेजी आणि शिशिर शिंदे आम्ही तिघांनी सुरू केली होती. इथे साहेब म्हणे काय नाही गुरुपौर्णिमा म्हणजे नाही आपण दैवतात पूजन आपलं केलंच पाहिजे. इकडे भाजप नेते प्रवीण दरेकरांनी आपले राजकीय गुरु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुपौर्णिमेनिमित्तानं भेट घेतली. दरेकर फडणवीसांना आपले राजकीय गुरु मानतात. फडणवीसांच्या पुढाकारातून त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांचं पक्षातील राजकीय वजन वाढलं. गेल्या काही वर्षात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना 2016 मध्ये विधान परिषदेवर संधी मिळाली होती. मी स्वतःला भाग्यवान समजतो की सामाजिक क्षेत्रात राजकारणामध्ये काम करत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं मार्गदर्शन या ठिकाणी मला लाभलं. मी गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांना नतमस्तक होतो, वंदन करतो. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आणि भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली होती. त्यावेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी कुणाला मिळणार याविषयी बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी भाजपनं प्रवीण दरेकरांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करून राजकीय धक्का दिला होता. दरेकरांसाठी फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींकडे शब्द खर्च केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती आणि तेव्हापासूनच फडणवीसांचे जवळचे सहकारी म्हणून प्रवीण दरेकर ओळखले जातात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.